आणि अतदीपभवचा मार्ग सांगितला. का करायचं, कशासाठी, आपणच का करायचं, का एवढी गरज पडलेली आहे. तर मार्ग असा सांगितला, किस्सा असा आहे की एक माणूस होता, घोड्यावरून चालला होता, घोडा बऱ्यापैकी सजवलेला होता, खोगीर बिगीर लावलेलं होतं. हा माणूस रस्त्याने चाललेला, याला तहान लागली होती, घोड्यावरनं खाली उतरला, बघितलं बाजूला एक शेत होतं, शेत हिरवगार दिसलं, त्याला वाटलं शेत हिरवाय म्हणजे पाणी असणार. तो घोड्यावरून खाली उतरला, इकडे तिकडे बघितलं, घोडं त्या शेतातल्या एका झाडाच्या बुंद्याला नेऊन बांधलं, त्याने बघितलं आजूबाजूला, पाण्याचा शोध घेतला, विहीर दिसली, आता पाणी कसं काढावं. बघितलं तर बाजूला पोहरा पण होता, दोरी पण पडलेली, त्याने पोहरा घेतला, दोरी घेतली, दोरी त्या पोहऱ्याला बांधली, आणि पोहरा, दोरी बांधलेला पोहरा बघता बघता विहिरीत सरकन विहिरीत सोडला. जसाही त्याने पोहरा विहिरीत सोडला, अगदी त्याच वेळेला त्याच्या मनात काय प्रश्न आला कुणास ठाऊ, काय विचाराला कुणास ठाऊ, त्याने पाणी काढलं नाही. अर्ध्यावर गेलेला पोहरा, रिकामाच पोहरा बाहेर काढला, पोहरा आणि दोरी तसेच आपल्या त्या विहिरीच्या बाजूला ठेवले, झाडाखाली आला पठ्या आणि निवांत बसला, त्या झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून बसला. अतदीपभव फार महत्वाचा आहे. तुमचा दीप तुम्ही जागवावा लागेल, तुमचे प्रश्न तुम्ही सोडवावे लागतील, तुमचे प्रश्न सोडवायला इतर कुणीही येणार नाही, तुमचा मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. हा शोध वाट बघत होता, आता कुणीतरी येईल का. इतक्यात अजून एक जण आला, सुंदर नीटनेटक्या सजवलेल्या रत्नजडित अश्वावर स्वार असा एक व्यक्ती आला, त्यालाही तहान लागली होती. तो आपल्या रत्नजडित अश्वावरून खाली उतरला, त्याने बघितले बाजूला शेत हिरवे दिसते म्हणजे पाणी असणार. तो खाली उतरला, त्या झाडाच्या जवळ गेला, झाडाच्या बुंध्याला त्याने आपलं घोडं बांधलं, बघितलं पाण्याचा शोध, तर समोरच विहीर दिसली, दोरी बांधलेला पोहरा दिसला, त्याने दोरी बांधलेला पोहरा हातात घेतला, बघता बघता पोहरा विहिरीत सोडला, सरकन पोहरा आत सोडला, बघता बघता पोहरा पाण्याला स्पर्श करायला लागला. इतक्या जो झाडाखाली आधी बसलेला होता ना, त्याने विचारलं, काय राव पाणी काढताय. तो तुमच्या नागपूर भागातला असावा, तो जरा नम्र होता, तो म्हणाला, काय राव दिसत नाही का, अहो माझ्या हातात पोहरा आहे, दोरी आहे, हा म्हणजे मी पाणीच काढत असेल ना. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, पाणी काढत असाल तर एक करा, पाणी तुम्ही घ्या, पाणी मलाही द्या. दुसरा म्हणला, काव तुम्ही का पाणी काढलं नाही. पहिल्याने सांगितलं, हे पहा मी पाणी काढलं असतं, पण मी अमीर झादा आहे, प्रेस्टिजला शोभत नाही. असं म्हटल्याबरोबर पाण्याला स्पर्श करणारा पोहरा, रिकामा पोहरा, या पठ्याने सरकन पोहरा वर उचलला, रिकामाच पोहरा, पोहरा तसाच दोरी सकट या विहिरीच्या बाजूला ठेवला आणि गेला झाडाखाली सपशेल पाय पसरून बसला. पहिला म्हणाला, पाणी का काढलं नाही. दुसरा म्हणाला, ए वेड्या, तू अमीर झादा आहे, तुझ्या प्रेस्टिजला शोभत नाही. अरे माझं स्टेटस तुझ्यापेक्षा मोठं आहे. ते म्हणला, काय साहेब, मी शेहजादा आहे, त्यामुळे मी पाणी काढू शकत नाही. आता दोघे थांबले, दोघे वाट बघत होते, पाणी कुणीतरी अजून काढेल का. आम्ही वाट बघतोय. अतो दीपभव, तुमचा दीप तुम्हीच जागवावा लागेल, तुमचा मार्ग तुम्हीच शोधावा लागेल. आता दोघे वाट बघायला लागले, कोण पाणी काढेल, कोण पाणी देईल. इतक्यात तिसरा माणूस तिथून चालला होता, सडाफटिंग माणूस होता, केस विस्कटलेले, शर्टाच्या दोन तीन गुंड्या निघालेल्या, पायात चप्पल नाहीये, असा एक मुस्तंडा माणूस निघाला. त्यालाही तहान लागली होती, त्यानं बघितलं तिथं झाड दिसतंय, झाडाखाली दोन घोडे बांधलेले आहेत, शेत हिरवागार दिसतंय म्हणजे पाणी 101% असणार. तो आत गेलं, बघितलं त्याला विहीर दिसली, पोहरा, दोरी बांधलेला पोहरा दिसला, त्याने पोहरा हातात घेतला, बघता बघता पोहरा पाण्यात सोडला, सरकन पोहरा पाण्यात सोडला, पोहरा पाण्याला स्पर्श करायला लागला. इतक्यात इतक्यात पहिले दोघं म्हणाले, काय पाणी काढताय. आता तो माझ्या भागातला होता, परळी भागातला, त्यामुळे तो काही सरळ उत्तर देणार नव्हता. ते म्हणला, काय राव डोळे फुटलेत होय, पाणीच काढतोय की, म्हणलं काय सांगताय तुम्ही. असं नाही, हे पहा पाणी काढणार असाल तर एक काम करा, पाणी तुम्ही घ्या, पाणी आम्हालाही द्या. हे अडमुटच होत. म्हणला, का तुम्हाला पाणी काढायला काय झालं, हा काय हातापायावरनं वारं गेलं काय तुमच्या, तुम्ही का पाणी काढत नाही. तेव्हा एकाने शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला, हे पहा आमच्या प्रेस्टिजचा, यांच्या स्टेटसचा प्रश्न आहे. असं आहे की तो म्हणला, काय असं काय तुमचं प्रेस्टिज आणि तुमचं स्टेटस. त्याने सांगितलं, हे पहा बंधू, हे मी ना
मी अमीरजादा आहे आणि हे शहजादे आहेत, त्यामुळे पाणी काढणे आमच्या प्रेस्टिजला शोभत नाही। आम्ही रस्त्यावरच्या चळवळी लढायला जरा कचरत आहोत, आम्ही आम्हाला प्रोटेस्ट करायला जरा कचरत आहोत। विचार करा भावांनो, तुमचा दीप तुम्हाला जागवायचा आहे, तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणी तिसरा येणार नाही। दोघांनी हे स्पष्टीकरण दिले की पाणी काढण्यासाठी कुणीतरी आम्ही वाट बघत होतो, कारण आमच्या प्रेस्टिजला शोभत नाही। मी अमीरजादा, हे शहजादे, असं उत्तर ऐकल्याबरोबर हा जो तिसरा सडा फटिंग होता, केस विस्कटलेले, गुंड्या निघालेल्या, पायात चप्पल नसलेला, अनवाणी पायांनी चालणारा हा माणूस, ज्याने की पोहरा पाण्याने काठोकाठ भरलेला, विहिरीच्या काठाशी असलेला पोहरा, हे उत्तर ऐकल्याबरोबर पोहरा दोरी सकट पोहरा या पठ्याने विहिरीत टाकून दिला। निवांत आला आणि झाडाखाली सपशेल उताना झोपला। पहिले दोघं म्हणाले, भल्या प्राण्या, अरे पाणी नव्हतं काढायचं तर नव्हतंच काढायचं, पोहरा कशाला टाकून दिलास, पोहरा कशाला। तो काय म्हणतोय, साला अपनी भी कोई इज्जत है। बोले, अरे तुझी काय इज्जत है? बोले, क्या बात कर रहे हो तुम, अमीरजादे बोल के तुम पानी नहीं निकाल रहे हो, ये शहजादे बोल के पानी नहीं निकाल रहे। मैं तो जिंदगी में पानी नहीं निकाल सकता। क्यों? बोले, खानदान को धब्बा लग जाएगा। अरे बोले, तुझे असो काय खानदान है कि धब्बा लग जाएगा। हाँ, उत्तर दया लगला, क्या बात कर रहे हो? बोले, तुम अमीरजादे बोल के पानी नहीं निकाल रहे, तुम शहजादे बोल के पानी नहीं निकाल रहे। मैं तो जिंदगी में पानी नहीं निकाल सकता। अरे भाई, बता तो सही कि क्यों नहीं निकाल रहा, और पूरा दोरी समेत, वो पूरा रस्सी समेत नीचे क्यों फेंक दिया? ये क्या बता रहा है? वाट बगत रहा तो काय घड़ेल बघा। ये बता रहा है कि तुम अमीरजादे होकर पानी नहीं निकाल रहे, तुम शहजादे बोल के पानी नहीं निकाल रहे। मैं तो जिंदगी में पानी नहीं निकाल सकता। मैं हरामजादा हूं। जर वाट बघत राहाल ना कि कुणीतरी येईल आणि तुमचे प्रश्न सोडवेल, तर भ्रमात आहात। हरामजाद्यांची पिलावळ तुम्हाला ध्वस्त करण्यासाठी तत्पर आहे, अनिवार्य ओढीने आहे, गरज आहे सचेत राहण्याची, सजग राहण्याची। बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया टीवी, देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी। आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर। आवाज इंडिया टीवी देखें यूट्यूब पर भी। आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/awazindiatv पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें, साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं। देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज़।